ठरलं हो। सा तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अर्जुन चैतन्य सायली आता एकत्र येत अर्जुन त्याच्या वकिली बुद्धीने साक्षीच्या विरोधात जबरदस्त असा सापळा रचणार असतो व साक्षीच्या तोंडून आता तिच्या गुणांची कबुलीही घेणार असतो तर साक्षीच्या तोंडून आता पुरावे मिळून अर्जुन ते पुरावे आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड कर ज्या पत्रकारांसमोर साक्षीने अर्जुन चैतन्याची बदनामी करून त्यांच्यावरती खोटाडे आरोप केलेले असतात त्यांच्या साक्षीला हात जोडून त्यांची माफी मागायला लावणार असतो सायली अर्जुन चैतन्य हे त्रिकुट आता एकत्र साक्षीच्या गुन्ह्यांच्या पाडा तिच्यात तोंडून वधवून घेत तिला आता जेलची हवा खायला पाठवणार असतात जी साक्षी चा अर्जुन चैतन्यला जेलमध्ये पाठवायला निघालेली असते तेच साक्षीचा आता प्लॅन तिच्यावरतीच अर्जुनने उलटवनायला असतो व साक्षीला आता तिथे जबरदस्त शिक्षाही मिळणार असते परंतु अर्जुन सायली चैतन्य तिघे मिळून आता असा कोणता जबरदस्त सापळा साक्षीच्या विरोधात रचणार असतात की ज्यामुळे साक्षी आता स्वतःच्या तोंडाने तिच्या खोटेपणाची कबुली देत तिला जेलची शिक्षा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मीडियावाल्यांनी अर्जुनचे जेवढे काही क्लायंट असतात त्या सगळ्यांनी आता साक्षीच्या बोलण्यावरतीच विश्वास ठेवलेला असतो साक्षीने एक खोट रडण्याचं नाटक करून सिंपत्ती मिळवलेली असते व अर्जुन चैतन्याला या प्रकरणामध्ये या प्लॅन मध्ये जबरदस्त अडकवलेलं असत तर त्यानंतर अर्जुन चैतन्यावरती हल्ला करण्यासाठी साक्षीने स्वतःची माणसंही त्यांच्या ऑफिस मध्ये पाठवलेली असतात तर तिथे गेल्यानंतर आता साक्षीची पाठवलेली माणसं खूप असा राडा घालतात अर्जुनच्या चैतन्याच्या नावाने घोषणा करून त्यांची लायकी काढत असतात तर हे सगळं काही प्लॅनिंग साक्षीने केलेलं असतं साक्षीने स्वतःचे गुंड पाठवून हे सगळं काही करायला लावलेलं ला असतं तर त्यानंतर अर्जुनला आता खूप टेन्शन आलेलं असतं तर चैतन्य सांगत असतो की अर्जुन आता सगळ्या काही केसेस आपल्या हातातून गेले आहेत आपल्याकडे आता काहीच उरलं नाही साक्षीने खूप जबरदस्त डोकं लावून प्लॅनिंग केलं ला आहे तिने मीडियासमोर खोटं रडण्याचं नाटक केलं आणि या प्लॅनमध्ये आपल्याला अडकवून आपली बदनामी तर केली मी तुला म्हणालो होतो ना की साक्षी आपल्याला पूर्ण बरबाद केल्याशिवाय सोडणार नाही ती ना सूड उगवते आपल्यावरती इतक्यात आता सायली तिथे येते आणि त्यांना सांगते की अजूनही तुमच्याकडून कुठलीही केसेस गेलेली नाहीये अर्जुन सर अजूनही तुमच्या हातात मी दिलेली मधुभाऊची केस आहेच की आणि ह्या त्यांच्या केसच्या फाईल्स आहेत यात जेवढे काही पुरावे तुम्ही मिळवले आहेत ते सगळे पुरावे यामध्ये आहेत तुम्ही फक्त मधुंची केस लढा ही जर केस तुम्ही जिंकली ना तर तुमच्या जेवढ्या काही केसेस गेल्या आहेत ना तुमच्या हातातून ते लोक परत तुमच्या हातापाया पडत तुम्हाला केस घ्या म्हणून मागे लागते तुम्हाला माहिती आहे ना मधुभाऊ काय म्हणतात सर इतक्यात आता अर्जुन उठतो सायलीच्या हातात हात देत म्हणतो की मधुभाऊ हेच म्हणतात ना मिसेस सायली रडायचं नाही तर लढायचं ती आता सायली हसते तर अर्जुन चैतन्य आणि सायली तिघे आता एकमेकांच्या हातात हात देतात आणि ठरलं तर मग म्हणतात चा, चा तर इकडे आता सुभेदार परिवार सुद्धा खा अर्जुनच्या काळजीमध्ये असतो या सगळ्या प्रकरणामधून अर्जुन चैतन्यला कसं बाहेर काढायचं याचा जण विचार करत असतात तर त्यानंतर सायलीच्या डोक्यात ट्यूब पेटते सायली अर्जुनला सांगते की सर तुम्हाला ही गोष्ट आठवते का हे बघा आपण एका व्यक्तीला हाताशी धरलं होतं कारण आपल्याला प्रि प्रियाकडून सत्य बदवून घ्यायचं होतं तेव्हा तुम्ही प्लॅनिंग केलेली अगदी तीच प्लॅनिंग आपण साक्षीच्या विरोधात करू शकतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिसेस ही गोष्ट माझ्या कशी काही लक्षात आली नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तर अर्जुन लगेचच आता चैतन्यला लग फोन करतो उद्या मला ऑफिस मध्ये लवकर येऊन भेट असं सांगतो तर दुसऱ्या दिवशी आता चैतन्य अर्जुन सायली तिघेही ऑफिस मध्ये भेटलेले असतात तर अर्जुन सांगतो की चैतन्य तुला ना एक नाटक करायचं आहे हे बघ साक्षीने आपल्या विरोधात आता तिच्याकडे एकही पुरावा नाहीये आणि आपल्याला साक्षी खोटाडी आहे आणि ती गुन्हेगारी आहे हे सिद्ध करायचं आहे आपल्याला तिच्या विरोधात पुरावे मिळवावे लागतील पण हे काही आपल्याला साक्षीपासून दूर राहून त्यामुळे चैतन्य तू एक काम कर तू तु ना तुझ्या शर्टच्या बटन छोटासा एक कॅमेरा लाव आणि त्यान सोबत स्पीकरही घेऊन जा साक्षीच्या समोर जाऊन फक्त तू एक नाटक कर रडण्याचं नाटक तिच्या हातापाया पडण्याचं नाटक आणि तिची माफी माग तुझ्या मनाला जे पटेल ना ते कर आणि साक्षीला फक्त बोलत कर एकदा का साक्षी त्या प्रकरणामध्ये अडकली म्हणजे आपण जे जाळ साक्षीसाठी विनतोय तो जर ती आपल्या निशाण्याला लागला तर सगळंच काही सक्सेसफुल होईल तेव्हा आता सायली म्हणते की हो चैतन्य सर आणि हे काम फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता जर मी किंवा अर्जुन सर दोघांपैकी कोणी गेलं तर साक्षीला संशय येऊ शकतो आणि साक्षी तिथे सत्य बोलण्याऐवजी दुसरंच काहीतरी भलतं बोलेल आणि तिला आपल्याला अडकवता नाही येणार तेव्हा आता अर्जुनला चैतन्य सांगतो की चै अर्जुन खरंच कमाल आहे तुझी एवढ्या सगळ्या टेंशन मध्ये सुद्धा आपल्याला या प्रकरणामधून सुटण्यासाठी तू मार्ग काढला तेव्हा अर्जुन म्हणतो की मी नाही हे डोकं मिसेस सायलींचा आहे तुला आठवता ना की मागच्या वेळी आम्ही तन्वीला अडकवण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेळेवरती तन्वी आली नाही आणि आमचा प्लॅन तिथे फसला होता परंतु आता यावेळी असं नाही होऊ द्यायचं आपल्याला चैतन्य काहीही कर परंतु साक्षीला फक्त बोलतं कर ले ले तर आता चैतन्य सज्ज असतो साक्षीची वाट लावण्यासाठी अर्जुने सांगितलेल्यानुसार आता चैतन्य आपल्या शर्टच्या बटनला एक छोटासा कॅमेरा लावलेला असतो आणि त्यानंतर खिशामध्ये त्याने ब्लूटूथ स्पीकरही ठेवलेला असतो की जेणेकरून आता तिथे जेवढं काही घडतं आहे ते, ते इकडं अर्जुनला सगळं काही कॅमेऱ्यामधून दिसेल साक्षी जे काही बोलत आहे ते सगळं काही अर्जुनला इकडे रेकॉर्ड करता येईल तर आता ठरलेल्या प्लॅनिंग नुसार चैतन्य साक्षीच्या घरी गेलेला असतो साक्षी त्याला पाहते आणि म्हणते की चैतन्य तू इथे कशासाठी आला आहे त्या अर्जुन सुभेदाराने तुझ्यामुळे त्याचीही बदनामी झाली म्हणून लात मारून हाकलून दिलं की शेवटी आतापर्यंत त्याच्या तुकड्यावरती जगत आला आहेस ना त्याचा शेपूट बनवून राहतोस तू त्यावरती आता चैतन्य डोळ्यातून पाणी आणण्याचं नाटक करतो तर साक्षी जराशी तिथे थक्क जवते तेव्हा आता चैतन्य म्हणतो की साक्षी हे सगळं का करतेस तू तुझा राग माझ्यावरती आहे ना मग तो राग तू माझ्यावरती काढ ना तू या सगळ्या प्रकरणामध्ये अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न का, का कर हे बघ साक्षी माझ मी जे काही सांगतो आहे ते ऐकून तरी ते घे तेव्हा आता साक्षी सांगते की अरे अर्जुन सुभेदारांनी तुला पाठवला आहे का म्हणजे तो मला घाबरला आहे वाट तेव्हा आता मनामध्ये चैतन्य म्हणतो मन की मूर्खा आहेस तू कितीही तू क्रिमिनल माइंडेड आम्हाला या प्रकरणात अडकवण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी अर्जुन खूप हुशार वकील आहे आणि आता वाट अर्जुनची नाही तर तुझी लागणार आहे तर त्यानंतर आता तिथे साक्षीला सांगतो की साक्षी प्लीज मी तुझ्या समोर हात जोडतो हवा असेल तर तुझ्या पायाही पडतो परंतु प्लीज या प्रकरणामधून अर्जुनचं नाव काढून टाक हे बघ हे बघ तुझा राग माझ्यावरती आहे ना मग तू जी सांगील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे परंतु माझ्यासाठी अर्जुन त्रास तू देऊ नकोस तुला माहिती आहे का परवा दिवशी ऑफिसमध्ये खूप सारी लोक आली होती आणि त्यांनी अर्जुनच्या ऑफिसची सगळी तोडफोड केली आहे अर्जुन खूप टेन्शनमध्ये आहे अर्जुन खूप खचून गेला आहे आणि तुला माहिती आहे का सायलीसमोर तो छोट्याशा बाळासारखा रडत होता अगं त्याला ना काहीच सुचत नाही आहे आणि त्याचं ते रूप मी कधीच पाहिले नव्हतं आणि आज जेव्हा मी अर्जुनला पहिल्यांदा खचलेलं कोलवडून गेलेलं पाहिलं ना तेव्हा मला मोठा धक्का बसला हे बघ साक्षी मी खरंच तुझ्यासमोर हात जोडतो परंतु प्लीज या सगळ्या प्रकरणामध्ये अर्जुनला नको का अडकवू त्यावर ते आता त्या साक्षी हसायला लागते आणि मग चैतन्याला सांगते की अरे वा चैतन्य ज्या अर्जुन सुभेदाराने आतापर्यंत कोर्टात आत एकही एक केस हरली नाही तो अर्जुन सुभेदार आता माझ्यामुळे खचून गेला आहे आणि तू काय त्याचं शेपूट बनून येते माझी माफी मागायला आला आहेस का परंतु चैतन्य तुम्ही ना माझी फसवणूक केली दोघे के एकत्र राहिलात आणि त्यानंतर माझ्या विरोधात पुरावे गोळा केले मला ना आता स्वतःचीच लाज वाटायला लागले की तुझ्यासारख्या मुलावर ते मी विश्वास ठेवला परंतु मला ना तू एक चांगला मुलगा वाटला होता मला असं येतं की खरोखरच तू माझ्यावरती मनापासून प्रेम करतो तेव्हा आता चैतन्य चा, चा, सांगतो की साक्षी मी खरंच तुझ्यावरती मनापासून प्रेम करत होतो परंतु अर्जुन कडून जेव्हा मला कुणालबद्दलचं तुझं सत्य समजलं ना त्यावेळेपासून माझ्या डोक्यात तिडक गेली का कोण जाणे परंतु मी तुझा फक्त आणि फक्त द्वेष करायला लागलो चैतन्य आता मुद्दाम रडण्याचं साक्षीची माफी मागण्यासाठी तिथे एक नाटक करत असतो की जेणेकरून साक्षी पुढे काहीतरी असं चुकून बोलेल की ते रेकॉर्ड होईल आणि हाती मोठा पुरावा लागेल की जो पत्रकारांसमोर दाखवता क्षणी साक्षी खोट्या खेळाचा पर्दाफाश होती करता येईल तर साक्षी ती ते म्हणते की कुणाल कुणाल ना तुझ्यासारखाच होता फाटका माणूस होता परंतु त्याने ना खूप मोठं स्वप्न पाहिलं तुला मी म्हंटल होत ना की माझ्या चप्पलच्या जागी उभं राहायची तुमची लायकी नाहीये आणि तो माझ्या प्रेमात पडण्याची माझ्यासोबत लग्न करण्याची स्वप्न पाहत होता मग मी त्याला सांगितलं की तुझ्यावर प्रेम नाही मूर्खासारखं एका छोट्याशा गोष्टीवरून स्वतःहून जीव तेव्हा आता चैतन्य म्हणतो की साक्षी त्याने जीव दिला नाही तू त्याला जीव द्यायला भाग पाडलं होत त्याची प्रेमात फसवणूक झाली होती इतके दिवस माझ्यासारखाच तू त्याचाही वापर करून घेतलास आणि त्यानंतर त्याला कचऱ्यासारखं फेकून दिलंस परंतु मी तसा अजिबात खचून नाही नाहीये परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये अर्जुनचं नाव समोर आहे ना आणि त्यामुळे मावशी काका या सगळ्यांना याचा त्रास होतोय आणि त्याचं मला वाईट वाटतंय म्हणून मी तुझ्या पुढे हात जोडून तुझी माफी मागायला आलोय की हे सगळं काही थांबव तर आता तिथे साक्षी सांगते की ही सगळी काही तुझ्याच कर्माचे भोग आहेत ना तू माझ्याच मोबाईलमधून सगळे पुरावे गोळा केलेत माझ्याच विरोधात आणि ते पुरावे डायरेक्ट अर्जुनच्या हाती दिलेस तू मी दोघांनी मिळून प्लॅनिंग तयार केलं आणि या प्लॅनिंग मध्ये मला अडकवून मला जेलमध्ये पाठवायला निघाला होता माझी आणि अण्णाची हीच तर खासियत आहे आपल्याला ज्या माणसाचा उपयोग जेवढा आहे ना तेवढा करून द्यायचा आणि त्यानंतर त्याला दूर कुठेतरी फेकून द्यायचं किंवा त्याचा विषय कायमचा संपवायचा त्या अर्जुन सुभेदारामुळेच ना माझ्या अण्णा जेलमध्ये आहे आणि तू आता माझ्यासमोर अशी रडण्याची नाटकं करून हातापाया पडून तू त्या अर्जुन सुभेदाराचं नाव या प्रकरणातून काढायला सांगतोय हे कधीच होणार नाही मी हे प्लॅनिंग जे केलं आहे ना ते अर्जुन सुभेदाराला खचलेलं बघण्यासाठीच केलं आहे तर आता साक्षी एक एक करून स्वतःच्या तोंडूनच सगळं काही सत्य वधवून टाकत असते आणि अर्जुन सायली तिकडे खूप खुश झालेले असतात चैतन्यच्या कामगिरीवरती तर चैतन्यने आता अर्जुन सायलीने जसं इंट्रक्शन दिलेले असतात त्याचप्रमाणे साक्षीच्या तोंडून सत्य वधवायला सुरुवात केलेली असते हळूहळू तिकडे आता सगळं काही अर्जुनने रेकॉर्ड केलेलं असतं आणि साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा मिळवलेला असतो मूर्खासारखं आता साक्षी पोपटासारखी तिथे आता स्वतःच्याच गुन्ह्यांची कबुली देऊन बसलेली असते साक्षीला गाफील ठेवून अर्जुन चैतन्य सायलीने आता मोठा धमाका केलेला असतो तर आता चैतन्यने मिळवून दिलेला हा मोठा पुरावा अर्जुन पत्रकारांच्या समोर कसा सादर करणार व त्यानंतर साक्षी किती खोटाडी आणि गुन्हेगार प्रवृत्तीची मुलगी आहे हे सगळं काही तिने अर्जुन चैतन्यला खचवण्यासाठी त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्यावरती सूड उगवण्यासाठी प्रकरण रचलं आहे हे जेव्हा समोर येईल तेव्हा आता साक्षीला शिक्षा काय होणार हे पाहणं खूपच मनोरंजक